स्ट्राईकला खेळतोय तो. रक्षित नॉस्टाला खेळतोय तो सुबिन. पुढचा चेंडू घेऊन जाईल षटकामधला संदेश भोईर. पहिलाच चेंडू घेऊन जातोय. पहिल्या षटकामध्ये पहिलाच चेंडू. चांगला चेंडू खेळून काढलेला. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या होते ती एक. षटकामधला पहिलाच चेंडू घेऊन जाईल तो संदेश. त्याचा सामना करेल. चांगला चेंडू खेळून काढलेला. झेल आणि नयन आणि झेल पकडलेले. साठी चाललेला आहे तो विनेत. पुढचा चेंडू संदेश. सामना करेल विनेत. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. झेल आहे बघूया. झेल खाली सत्रक्षण आणि झेल बाद होतोय तो विनेत. साहिल संदेश. पुढचा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर. चेंडू वाईट. अवंतर धावसंख्येमध्ये भर आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती दोन. पुढचा चेंडू संदेश. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे आणि बघता बघता चार धावा. सिमिरजीच्या बाहेर चेंडू जातो चौकार. चौकारणी धावसंख्या वाढती होते ती सहा. पुढचा चेंडू संदेश. सामना करेल सुबिन. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. सिमिरीच्याकडे चेंडू येतोय आणि एकच धाव. संघाची धावसंख्या वाढती. संघाची धावसंख्या झालेली ती सात. शेवटचा चेंडू घेऊन जाईल संदेश. सामना करेल साहिल.
चांगला चेंडू खेळून काढलेला झेल आहे, बघूया. आणि झेलचीच्या रूपाने बाद होतोय साहिल. दुसरा षट आटल्यासाठी येतोय तो. दुसरा षट आटल्यासाठी येतोय तो सुजल. स्ट्राईक ला खेळतोय तो सुबीन. नो स्ट्राईक ला खेळतोय तो ऋतू. तर पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू घेऊन जाईल तो सुजल. सामना करतो सुबिन. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे मात्र. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या वाढती होती ती 8. आणि एकच धाव. एक धाव संख्या संघाची संख्या वाढती. संघाची संख्या झालेली आहे ती 9. दुसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू घेऊन जाईल तो सुजल. निर्धावाचा चेंडू सुजल्याचा. ग्रेट मराठे संघाचा कोण प्रतिनिधी आला असेल तर व्यासपीठावर यायचंय. आमचे वडोली गावाचे एक्सप्रेस सुनील भोईर व्यासपीठावर यायचंय. आमचे प्रमुख पाहुणे. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. सिमिनेशकडे चेंडू येतोय, बघूया काय होतं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि एकच धाव. स्वीट व्हॉइस ऑफ कासर वडोली. प्लीज वेलकम सुनील भोईर साहेब. आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आवाज कमी झाली भाई. आमचे सर सुनील भोईर साहेब उपस्थित झाले, त्यांचा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या साहेब राजू अनंतरे चषक 2021 सीझन 9 मध्ये आपला मनापासून हार्दिक स्वागत. इस वक्त हेलिकॉप्टर स्ट्रोक गेंद आती हुई लॉन्ग ऑन के क्षेत्र में एक रन. मैं रिक्वेस्ट करूंगा सुनील सर, इस मैच का आंखों देखा हाल अगर आपकी जुबानी आप सुनाए तो बहुत बहुत मेहरबानी होगी. तो सुनते हैं इस मैच की कहानी स्वीट वॉइस ऑफ कासर वडोली की जुबानी. प्लीज वेलकम.
तर सन्माननीय श्री देवानंद भोईर यांना आम्ही विनंती करतो लगेच तुम्ही अतिथी कक्षामध्ये यायचे. तर तिसरा षटक आहे आणि टीमची धावसंख्या आहे स्कोअर कार्डवर 19, 3 गडी बाद 19 धावा. पहिला षटक संदेश 7 धावा 3 गडी बाद, दुसरा षटक सुजल 6 धावा आणि तिसरा षटक सुशांत येतोय. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका आला होता लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्यानंतर कमबॅक केले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाईम स्ट्रोक आहे हवेमध्ये, मात्र नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडलाय आणि जोपर्यंत संदेश भोईर त्या बॉलला पकडेल तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण करतोय फलंदाज आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 21 धावा. साहिल आणि सुबिन चांगली फलंदाजी करतोय, चौकार षटकार त्याच्या माध्यमातून लगवलाय स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा ऑन साईडला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि एक धावायचा दोन्ही बॅट्समननी, कारण बॉल आतमध्ये आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित धोकादायक होऊ शकत असता, मात्र यष्टी रक्षणकाने थोडीशी केली चुकी आणि या 2 रन कंप्लीट होतात या बॉलवर आणि 2 बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 23 या आकड्यावर. तिसरा षटक चालू आहे, 23 धावा, 4 चेंडूचा खेळ संपलाय. हा षटक थोडासा महागडा हाताळला जातोय, कारण या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर डबल आणि आत्ता देखील डबल, म्हणजे 10 धावा 4 चेंडूमध्ये गोलंदाज सुशांत खर्च करतोय आणि शेवटचे तिसऱ्या षटकातील 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सुबिन विकेट महत्वाची असेल या टीमसाठी, फ्रंटफुटवर आला, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद होतोय. यष्टी रक्षकाने चांगला झेल टिपला आणि बसलेला हा चौथा धक्का मनशे लिहून ढोकाली या संघाला. दोन्ही विजेता संघ आहेत, एक एक सामना जिंकलाय, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले हे दोन्ही संघ. एका बाजूला आपण पाहतो MCC कासार उडवली आहे आणि त्यानंतर मनशे लिहून ढोकाली टॉस जिंकला आणि लगेच कॅप्टननी सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. आणि मी तर म्हणजे पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती MCC कासार उडवली या टीमची, कारण संदेश ज्यावेळेस गोलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये 3 धक्के त्यांनी दिले मनशे लिहून ढोकाली या संघाला. त्यानंतर दुसरा षटक देखील चांगला हाताळलं, 6 धावा त्यांनी खर्च केल्या आणि सुशांत तिसरा षटक टाकत असताना 10 धावा 1 गडी बाद. राईट आर्म अराउंड विकेट पुढे सरसावला होता, पुन्हा एकदा एक मोठा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल जाऊन पडेल, 6 धावांसाठी षटकार. 6 बरोबर आता मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 29 धावा. या षटकामध्ये चांगलं मनोरंजन झालं, 2 षटकार आलेत फलंदाज शुभिन आणि त्यानंतर मात्र गणेश ऋतूच्या बॅटमधून येणारा हा षटकार. 29 धावा म्हणजे जवळजवळ 10 ची सरासरी आहे आणि आता मात्र टार्गेट बघायचं किती धावांचा सेट होईल, कारण शेवटचे 6 बॉल आहेत डेथ ओव्हर आणि ती टाकण्यासाठी मोठी जबाबदारी आता मात्र अमित भोईरच्या खांद्यावर सोपवले. मागच्या सामन्यामध्ये आणि अमित भोईरने चांगली बॉलिंग केली, टर्निंग पॉइंट तो षटक ठरला त्याचा आणि तोच अमित भोईर आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग राईट आर्म अराउंड द विकेट स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणेश आणि ऋतूची बॅटमधून एक नुकता शेवटच्या बॉलवर षटकार आला, 16 धावांचा षटक. पहिलाच बॉल ओव्हर द बॉलर हेड डोक्यावरून बॉलरच्या आणि सरळ बॉल जातो 2 शतरक्षणांना भेदून 4 धावांसाठी. 4 बरोबर संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पोहोचते ती 33 या आकड्यावर. शेवटच्या 7 बॉलसह जर आपण विचार केला तर 7 बॉलमध्ये 20 धावा तब्बल आलेत मनशे लिहून ढोकाली या संघासाठी. सुशांत 16 धावा आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर चौकार, ओव्हर पिच होती आणि सरळ बॉलरच्या डोक्यावरून हा बॉल खेळलास 4 धावांसाठी, कारण गॅप भरपूर होता जर पाहिलं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाज गणेशाने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता बॅट्समनचा, क्रॉस बॅट स्ट्रोक, बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही आणि सरळ किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला गेला. शेवटचा षटक खूप महत्त्वाचा असेल दोन्ही टीमसाठी, कारण टार्गेट किती धावांचा सेट होईल ते सांगणारे शेवटचे 4 बॉल असतील पहिल्या सत्रातील. पहिला सत्र तुम्ही अनुभवता राजू आनंदरे चषक 20-21. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होतो ऑन साईडला पूल केलं, पॉवरफुल सक्सेसफुल बॉल जो होते मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 7 धावांसाठी षटकार. आता मात्र विचार करावा लागेल MCC कासार उडवली या टीमला, कारण धावांचा फ्लो आहे या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये वाढतच चालले आणि त्याला कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी मात्र विकेट मिळवणं आवश्यकता असेल MCC कासार उडवली या टीमला.
दोन षटकामध्ये तर स्थिती चांगली होती एमसीसी वडवली या टीमची, मात्र तिसऱ्या षटकाच्या नंतर चौथ्या षटकामध्ये तीच हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. जरी सुबिन बाद झाला तरी मात्र मनशिलावून ढोकाली या संघाच्या टीमवर काही फरक पडत नाही, कारण ज्या पद्धतीने गणेश आणि ऋतू हे बॅट्समन बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये तुफान इनिंग पेश करत असताना आपल्या टीमसाठी तीन बॉल. आता मात्र चांगला बॉल सरळ किपरच्या पायाला चेंडू लागतो आणि बॉलर बॅक ड्रा पुन्हा एकदा पाहायला मिळते. चौकाराला डॉट आला, षटकाराला डॉट आला आणि शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 39 धावा. फायटिंग स्कोअर तर निर्माण केलाय मनशे लिहून ढोकाली या टीमने एमसीसी कासारवड या संघाबरोबर खेळत असताना. तिसरा षटक आणि चौथा षटक खूप महत्वाचा होता आणि त्या षटकामध्ये धुआधार बॅटिंग करेल ती म्हणजे सुबिन आणि गणेश. सुबिन 10 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान आणि त्यानंतर गणेश देखील चांगली बॉल बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला मिसटाईम स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता. दोन धावा पूर्ण केले, बघा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का दोन बॅट्समनच्या मध्ये आणि दोनच धावर समाधान व्यक्त करते, कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि एक सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गणेश बॅटिंग करतो. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आल्या, दुहेरी त्याच्या बॅटमधून आल्या, तो वैयक्तिक खेळतो 12 या धावसंख्येवर आणि शेवटचा बॉल टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 41 धावा. फायटिंग स्कोअर बिल्ड झाला इथे. शेवटचा बॉल बघायचा कशा पद्धतीने अमित भोईर हाताळेल. गणेश एक सेट बॅट्समन आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर अक्षरशः तुटून पडलाय. बॉल पाठवला इथं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येणारा या षटकामध्ये दुसरा षटकार फलंदाज गणेश या बॅटमधून. विनंती करतो लगेच तुम्ही कॉमेंट्री बॉक्स समोर या. गावदेवी वेहिले आणि द ग्रेट मराठा जूचंद्र. गावदेवी वेहिले संघाचा कर्णधार या आणि लगेच द ग्रेट मराठा जूचंद्र या संघाचा देखील कर्णधार या. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. मनशे स्पोर्ट्स ढोकाळी आणि एम सी सी स्पोर्ट्स कासार रोडवली असा हा सामना आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकामध्ये स्थिती फार चांगली होती एम सी सी कासार रोडवली या संघाची. दोन षटकामध्ये 13 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र दोन षटकामध्ये तब्बल 34 धावा स्कोअर कार्डवर जमवले आणि त्यामुळे एक मोठी मजबूत स्थिती निर्माण केली मनशे इलेव्हन ढोकाळी या संघाने. 4 षटकामध्ये 47 धावा आणि 48 धावांचा लक्ष असेल, टार्गेट मोठा सेट केलं पहिल्या 4 षटकामध्ये. द ग्रेट जूचंद्र गावदेवी. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. तर द ग्रेट मराठा जूचंद्र संघाचा कॅप्टन लगेच नाणेफेकीसाठी तुम्हाला यायचं आहे, कारण तुमचा विरोधी संघ गावदेवी वेहिले या संघाचा कॅप्टन टॉससाठी आलाय. तर विनंती करतोय सन्मान श्री देवानंद भोईर यांना लगेच पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याचा टॉस तुमच्या शुभहस्ते करायचा आहे. तर टार्गेट आहे 48 धावांचं. 4 षटकामध्ये हे मोठं टार्गेट आहे 48 धावांचं. प्रत्येक षटकामध्ये सरासरीचा जर आपण विचार केला तर 12 धावा आणि त्या 12 धावांसाठी तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा षटकार येणं आवश्यकता असेल, गरजेचं असेल टीमसाठी. तर या 48 धावांचा टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत कुणाल आणि योगेश.
24 चेंडू मध्ये 48 धावा, प्रत्येक बॉल मध्ये मगे 2 धावा तुम्हाला पूर्ण करावे लागतील. 6 बॉल मध्ये 12 रन आणि त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा षटकार. हॉल चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. तर गावदेवी वेळे टॉस जितने वाली टीम क्लियर कर फिल्डिंग बॅटिंग काय घेतली. अरे दादा आलो नाही मी, नाही तर तुम्हाला माईक मध्ये बोलायला लागतील. तर पहिल्याच बॉलवर बॅट्समनचा फटका फसलाय ऑन साईडला. जर पाहिलं मिड विकेट आणि वाडीश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं झेल संपन्न केलं. पहिला मोठा झटका बसेल एम सी सी कासारवडवली या संघाला. स्कोअर कार्डवर धावसंख्या 0, पहिला मोठा हादरा बसलाय. कुणालच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. 30 yard सर्कलच्या बाहेर 2 शतरक्षक आहेत गावदेवी वेळे आणि द ग्रेट मराठा जूचंद्र या संघामध्ये पुढचा सामना पाहायला मिळेल. द ग्रेट मराठा जूचंद्र या संघाने टॉस जिंकला आणि लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गावदेवी वेहले या संघाला. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 48 धावांचं जिथं टार्गेट आहे आणि तिथं पहिलाच फलंदाज बाद झालाय कुणाल. झेलच्या स्वरूपात चांगला प्रयत्न केला होता ऑन साईडला, मात्र काउकॉर्नर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि पहिलाच झटका बसलाय एम सी सी कासारवडवली या संघाला. योगेश पाटील येतो बॅटिंग करण्यासाठी. हर्षद भोईर येतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. 23 बॉल मध्ये 48 धावा पूर्ण करायचे. पुन्हा एकदा शॉर्ट बोलत ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर नाही आहे. पॉवर प्लेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न आणि अखेर अंतिम क्षणाला इथं प्रयत्न तर अतिशय चांगले झाले होते फिल्डर कडनं, मात्र त्याच्या वरतून हा बॉल गेला 4 धावांसाठी. चौकार आणि इथं श्रीगणेश होतो एम सी सी कासारवडवली या टीमच्या. पहिला बॉल विकेट, त्यानंतर चौकार, पॉवर प्ले आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे की बॉल सिमरेशीच्या बाहेर जाईल आणि अशा प्रकारे इथे आणखीन मोठा झटका बसेल इथे एम सी सी कासारवडवली या संघाला. पहिल्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर चौकार आणि आता पुन्हा एकदा फलंदाज बाद. येतोय फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही नवीन बॅट्समन आहेत. कारण सलामीर जी जोडी होती ती अपयशी ठरली या मॅचमध्ये. 4 षटकामध्ये मोठा टार्गेट होता 48 धावांचं.
पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र इथं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल सुटला, प्रयत्न चांगले गेले होते पण त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा झेल होता आणि त्यामुळे या बॉलवर हर्षदला रन मिळतील 2. MCC कासर रोडवली या संघाच्या धावसंख्येमध्ये 2 भर पडते. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 6 धावा. लक्ष या प्रत्येक षटकामध्ये 12 धावांचं. कुणाल आणि योगेश हे 2 फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद झालं. चांगली बॉलिंग होत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग करत असताना गोलंदाज अक्षय लास्ट टू गो. शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का बसेल इथे MCC कासा रोडवली या संघाला. दुसऱ्या षटकामध्ये संदीप गोलंदाजी मार्कवर, फलंदाज स्ट्रायकिंग एंडला नयन, नवीन फलंदाज आहेत, दोन्ही नवीन बॅट्समन आहेत कुणाल योगेश हर्षद. हे 3 फलंदाज बाद झाले पहिल्या षटकामध्ये. अक्षयच्या गोलंदाजीवर चांगली बॉलिंग झाली, चांगली फिल्डिंग झाली आणि त्यामुळे 3 धक्के MCC कासार रोडवली या संघाला. 48 धावांचं लक्ष होतं. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग होत असताना अक्षयच्याकडनं आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज संदीप येतोय. राईट एम ओवर द विकेट, शॉर्ट बॉल होता, ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, गली क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला. 1 रन, 1 रनने आपलं स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज नयन. बॉबीला आपलं स्वतःचं खातं उघडायचं आहे या मॅचमध्ये कारण तो कॅप्टन आहे, टीमचा खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 7. 4 षटकाच्या मॅचमध्ये 48 धावांचं भला मोठं टार्गेट इथं प्रस्थापित केलं आहे फलंदाजाने. आणि त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये अक्षयने 3 धक्के दिलेत. ऑन साईडला फक्त 1 रन मिळेल, घोषांकित क्षेत्र आहे आणि 1 बरोबर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 8 धावा. पहिल्या सत्रामध्ये सुबीनने चांगली बॅटिंग केली, 1 षटकार 1 चौकार सिंगल डबल असे एकंदरीत 10 बॉलमध्ये 22 धावा. आणि त्यानंतर गणेशने स्लॉगिंग ओव्हरमध्ये हाणामारी केली, 2 षटकार 1 चौकार 6 बॉलमध्ये 18 धावा आणि त्यामुळे एक मजबूत स्थिती निर्माण केली. आणि त्याचा पाठलाग करत असताना
पहिल्या षटकामध्ये अक्षयने चांगली बॉलिंग केली. बघायचं बाकीचे तीन गोलंदाजांची काय भूमिका असेल, एम सी सी कासार रोडवली या संघाची काय भूमिका असेल या मॅचमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये सरासरी पाहिजे होती 12 धावांची आणि त्यामध्ये फक्त 6 धावा 3 धक्के एम सी सी कासार रोडवली या टीमला बसलेत. नयन आणि बॉबी भुईर हे दोन बॅट्समन आहेत. पुढे सरसावला होता हा बॉल खेळण्यासाठी, बॉल पिचवर येतो, फक्त एकच रन मिळेल फलंदाज नयनला आणि एक बरोबर संघाची धावसंख्या, स्कोर बोर्डवर 9 धावा. लक्ष्यापासून आता मात्र खूप दूर आहे टीमची धावसंख्या 9 स्कोर कार्डवर. तीन बॉलचा खेळ संपला, तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये देखील संदीप चांगली गोलंदाजी करतोय, कुठल्या प्रकारचे फलंदाजाला हात खुलू दिले जात नाही, शांत ठेवलाय खेळपट्टीवर आणि त्यामुळे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फिल्डर झेल टिपण्यासाठी आणि त्याच्या आवाक्याचे बाहेर हा झेल होता, पायाला चेंडू लागला, दोन धावा कंप्लीट केले, तिसरी धाव घेण्याचा देखील इथं प्रयत्न बॉबी भोईर यांचा होता मात्र असफल ठरतोय. दोन धावा कंप्लीट करतोय आणि दोन बरोबर आकडा दुहेरी 11 धावा स्कोर कार्डवर. आणि येणारे शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत आणि दोन बॉलमध्ये दोन मोठे फटकं येणे आवश्यकता असेल. सरासरीचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची सरासरी होती, पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर आता ही सरासरी वाढतच चालली आहे. अस्किन रन रेट जो आहे, रिक्वायर्ड रन रेट, तो झपाट्याने वाढतोय कारण अक्षयने पॉवर प्ले षटकामध्ये चांगली बॉलिंग केली आणि म्हटलं जातं पॉवर प्लेचं षटक नेहमीच निर्णायक ठरतोय. जास्तीत जास्त धावा आल्या तर प्रेशर होतोय बॉलरवर आणि या मॅचमध्ये काय घडलं, पहिल्या षटकामध्ये अक्षयने चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळे इथे दबाव आहे एम सी सी कासारोड या संघावर, दबाव जुगारून मात्र आता बॉल बॅटिंग करायला लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे डीपला, चांगली फिल्डिंग झाली आणि अशा प्रकारे चौथा धक्का एम सी सी कासार रोडवली या संघाला 11 या धावसंख्येवर. भाषेत सांगायचं झालं तर 6 षटकार 12 बॉलमध्ये ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आव्हान आहे सुशांत मुकादम या फलंदाजावर, 12 बॉल आणि 37 धावांचं टार्गेट आहे. दबाव आहे, प्रेशर आहे, दबावाला जुगारून मात्र इथं बॅटिंग करावी लागेल. थर्ड ओव्हरमध्ये सुबीन येतोय ज्याने पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी केली होती, आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये तुम्ही त्याला पाहू शकता. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टम्प, हा बॉल निघून गेला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू स्थिरावला गेला, एक एक्स्ट्रा रन मिळत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 12. दुसरा षटक, दोन षटक संपलेत, तिसरा षटक प्रगती पथावर आणि ती जबाबदारी मात्र इथं सुबीनच्या खांद्यावर दिले कॅप्टनने. समोर सुशांत आहे, चेंज ऑफ से स्लो बॉल टाकला होता, सरळ ओव्हर पिच होती आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल पाठ.
यानंतर होणारा सामना गावदेवी वेले आणि द ग्रेट मराठा जूचंद्र. नाणेफेकीचा कौल लागला द ग्रेट मराठा जूचंद्र या संघाच्या आणि लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि गावदेवी वेले या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मनीष येतो नवीन बॅट्समन ऑफसाईडला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून फ्लाय झाला 6 धावांसाठी षटकार. पुढचा बॉल आतापत्र पुन्हा एकदा वाईड बॉल. एक रन मिळेल. एक रन बरोबर संघाची धावसंख्या 27. 721 धावा. 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पायचीची अपील आणि सरळ एष्ट्यांच्या मध्ये अडकला गेला हा फलंदाज आणि त्यामुळे पंचांनी लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद दिला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक षटक 6 बॉलमध्ये 21 आणि डावखोऱ्यात असा गोलंदाज बॉलिंग मार्कवर साहिल. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. नयन येतोय बॅटिंग करण्यासाठी. 4th क्रमांकाचा फलंदाजी करण्यासाठी तर त्याच्या विरुद्ध साहिल आहे शेवटचा षटक टाकण्यासाठी. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये झेल सुटला. 1 रन मिळेल. बॉल चालले सिमरिशीच्या दिशेने. बॉल अडवलाय. 2 रन कम्प्लीट. 3री धाव घेण्याचा देखील प्रयत्न होईल आणि यशस्वीरीतीने 3 धावा पूर्ण करतोय आणि 3 बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 26-30 या आकड्यावर. आता मात्र 18 धावा आणि 5 बॉल. 5 चेंडूमध्ये 18 रनची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 3 षटकार मारावं लागते फलंदाज अमित याला. शेवटच्या षटकाचा अमितचा जर विचार केला तर त्याने 18 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केलेत आणि त्याची परतफेड या मॅचमध्ये तो करेल का आपल्या टीमसाठी, कारण 5 बॉल शिल्लक आहेत. 18 धावा. ऑन साईडला जर आपण पाहिले तर डीपला 4 षटरक्षक आहेत. एक जर पाहिला तर 30-yard circle आतमध्ये शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. ऑफसाईडला 5 षटरक्षक. 30-yard circle आतमध्ये 4 षटरक्षक आहेत आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर साहिल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका येतोय फलंदाज अमितच्या बॅटमधून.
अशी गरज बघायचं. अमित भोईर चांगली बॅटिंग करतो, एक षटकार त्याने ठोकलाय, वैयक्तिक खेळतोय 8 या धावसंख्येवर. शेवटचे जे 18 धावा त्या गोलंदाजाने खर्च केले होते अमित भोईर याने, आणि त्याची परतफेड मात्र या मॅचमध्ये करेल का. पुढचा बॉल आता मात्र लेगस्टिक सोडून जाणारा हा बॉल आहे. 1+1 अशा दोन धावा, एक धावा बोनसच्या स्वरूपात इथं धावफलकामध्ये ॲड केली जाईल. 8 धावा आहेत, 2 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल निर्णायक असेल मी तर म्हणेन. या बॉलवर सर्व भवितव्य आहे. MCC कासार वडवली आणि त्यानंतर मन शेलवून ढोकाली या संघाचं. या बॉलवर षटकात 2 धावा तरी येणं आवश्यकता असेल. 2 धावा जर या बॉलवर आले तर शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज असेल. मात्र हा बॉल जर मिस केला तर मात्र मन शेलवून ढोकाली या संघाचं पारडं जड होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुढे सरसावला होता हा बॉल खेळण्यासाठी. फिल्डिंग अतिशय चांगली, एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं अमित भोईर रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. एक चेंडू आणि 7 धावा. आपलं पाट्यात खबर तुला नाही खबर, कधी काही ढगात जाडायच्या वार्ता करून होतो फोटो तशी पुनराश. आपलं पाट्यात खबर तुला नाही खबर, कधी काही ढगात जाशील.